विकास आघाडीच्या नगरसेवकांच्यामध्ये एकमत नाही. पालिकेच्या सभागृहात त्यांनी केलेला प्रकार हा निषेधार्ह आहे. तसेच त्यांनी पुकारलेल्या इस्लामपूर बंदला जनतेची साथ नाही असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नगरसेवक शाजीबापू पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये केले. आज गुरुवार 2/12/2021 इस्लामपूर शहर हा बंद पुकारलेला होता विकास आघाडीने. त्यात पूर्ण बंद त्यांचा फसलेला आहे. निषेध इस्लामपूर नगरपालिकेची सर्वसाधारण सभा 1/12/2021 रोजी जी झाली त्या सभेमध्ये विकास आघाडीच्या नगरसेवकांनी अभूतपूर्व असा गोंधळ घातला. आणि त्या गोंधळ कुठल्याही विषय नसताना जो गोंधळ घातला त्या शुद्ध इस्लामपूरच्या नागरिकांनी संपूर्ण पाहिलेला होता. म्हणूनच तिने आजचा बंद हा त्यांच्या दहशतीपोटी सकाळी थोडा वेळ बंद होता पण त्यानंतर इस्लामपूर शहर पूर्वत चालू झालं आणि ह्या इस्लामपूरच्या जनतेने त्यांना एक प्रकारचे चपराकच दिलेले आहे असं म्हटलं तर काही वावगं होणार नाही. 5 वर्षाच्या कालखंडामध्ये विकासाचं कुठलंही भरीव काम आपल्या हातून झालेले नाही ही वास्तविकतेने जाहीर कबुली करायला पाहिजे होती पण ती कबुली न करता त्या ठिकाणी प्रशासनावर जी झालेली नाही कामं ती ढकलायची आणि प्रशासन वेठीस धरण्याचं काम ही कालच्या सभेमध्ये केलं. निषेध अधिकाऱ्यांच्यावर आज नगरपालिकेमध्ये काम करत असताना फार मोठ्या प्रमाणात दबाव आहे आणि यांच्या दबावाखाली ह्या अधिकाऱ्यांना काम करावं लागतं. ह्या अधिकाऱ्यांनी ह्याच सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांनी एकेकाळी इस्लामपूर शहर हे महाराष्ट्रामध्ये प्रथम क्रमांक मिळालेला होता आणि नुसता प्रथम क्रमांक नाही तर तो सातत्यानं 3-4 वर्ष नामांकन हे इस्लामपूर नगरपालिकेने ठेवलेलं होतं आणि त्याच नगरपालिकेची आज शून्य नियोजनामुळं ही अवस्था झालेली आहे. ह्या अंडरग्राऊंड ड्रेनेज निषेध ज्यावेळेला चालू झालं त्यावेळेला आम्ही सांगत होतो की ही अवस्था होणार आहे पण आमचे त्या ठिकाणी ऐकलं गेलं नाही. अंडरग्राऊंड ड्रेनेजचा DPR ही सर्व जनतेला माहिती आहे की हा 2011 DPR आहे आणि 2011 हा DPR चालू होता आणि त्याची मंजुरीही 2015 मिळालेली होती पण कुठलं तर श्रेय घ्यायचं आणि ते आम्हीच केलं आहे असा निपटारा करायचा. पण तुम्ही जरी केलं असलं तर आज ह्या अंडरग्राऊंड ड्रेनेजची इस्लामपूर शहरामध्ये दयनीय अवस्था झालेली आहे आणि म्हणूनच आम्ही या सभागृहानं रस्ते करण्यासाठीची शिथिलता महाराष्ट्र शासनाकडं ठराव केलेला होता त्या ठरावाची आम्ही अंमलबजावणी करून महाराष्ट्र शासनाकडून ती शिथिलता आणली आणि ती आणत असताना जयंत पाटील साहेबांचं 100% श्रेय आहे आणि हे श्रेय जयंत पाटील साहेबांच्याकडं जाते. म्हणूनच यांना खऱ्या अर्थानं हा पोटसोळ आहे आणि त्यामुळंच यांनी आज अंडरग्राऊंड ड्रेनेजचा विषय ह्या पालिकेच्या अजेंडावर नसताना घेतला आणि त्या ठिकाणी हा गोंधळ घातला. त्याचा मी जाहीर या ठिकाणी राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं जाहीर निषेध करतो. मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या साक्षीनं सांगू इच्छितो आणि इस्लामपूरची सुज्ञ जनता ही जयंत पाटील साहेबांच्या विचाराची आहे आणि विचाराचीच राहील अशा पद्धतीची आपल्या सर्वांच्या वतीनं मी गवाही देतो आणि निश्चित या इस्लामपूर शहराला भविष्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा भरघोस अशा मताने नगरपालिकेमध्ये उद्या सत्तेमध्ये येणार आहे ही त्यांना त्या ठिकाणी जाणीव आहे आणि निश्चित या उद्याच्या इस्लामपूरच्या नगरपालिकेच्या निवडणुका आहेत म्हणूनच हा सगळा त्यांचा स्टंटबाजी आहे. नाहीतर ह्यांना विकासाचं कुठलंही घेणं देणं आजपर्यंत 5 वर्षामध्ये नाही आहे. इस्लामपूरची अवस्था काय झाली बगीचे असू दे आरोग्याचे असू दे सर्वच सुविधा ह्या देण्यास ही पूर्ण विकास आघाडी अपेक्षित ठरलेले आणि या अपेक्षेचं खपर कुणावतं फोडायचं म्हणून प्रशासनावर जे फोडलं त्याच्याबद्दलही मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि सुज्ञ इस्लामपूरची जनता निश्चित भविष्यामध्ये जयंत पाटील साहेबांच्या विचाराची सत्ता आणेल अशी ह्या ठिकाणी ह्या निमित्तानं अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद.